मोदीजीने मला एकच सांगायचं की मोदीजी आम्ही तुमचे शत्रू नव्हतोच, आजही शत्रू नाहीच, आम्ही तुमच्या सोबत होतो, शिवसेना तुमच्या सोबत होती। गेल्याही वेळेला आम्ही युतीचा प्रचार केला होता, आमचे विनायक राऊत आणि सगळे इथून जे निवडून आले म्हणून तुम्ही तिकडे पंतप्रधान बसलात, पण नंतर तुम्ही आम्हाला दूर टाकलं। आज देखील आम्ही हिंदुत्व सोडलेलं नाही, सोडू शकत नाही, भगवा झेंडा आमचा कायम आहे, पण या भगव्या झेंड्यामध्ये छेद मारण्याचं काम भाजपा करते। अहो मोदी साहेब, हे सगळी तुमची जी काय पिलावळ आहे ना, यांनी जर का आजपर्यंत देशाचं काम केलं असतं तर तुम्हाला ही पक्ष फोडाफोडीची वेळच आली नसती, लोकांनी पुन्हा तुम्हाला डोक्यावर घेऊन निवडून दिलं असतं। सगळे ईडी, इन्कम टॅक्स, सीबीआय, पोलीस, जरा देशामध्ये फिरा ना, मी आम्ही जसे फिरतो तसे फिरा। उद्धव ठाकरे काय कोकण कोकणवासी काय म्हणतायत, हे इथे विनायक मी जे तुम्ही सांगितलं, मी या काय काय गोष्टी मी आता लक्षात पण ठेवलेल्या नाही, कोकणासाठी मी काय केलं, मेडिकल कॉलेज परमिशन दिली, दिली ना की नाही दिली, त्याच्याही आधी मी एका मेडिकल कॉलेजला परमिशन दिली होती। आता मला काय माहिती तिकडे मेडिकल कॉलेज उघडले का कोंबड्या ठेवायचं कारखाना उघडले, गोराम उघडले, पण मी पक्ष नाही पाहिला, माणूस नाही पाहिला। माझ्या कोकणामध्ये एखादी चांगली गोष्ट होत असेल तर कोणी असेल, माझी जबाबदारी आहे, मी त्याच्या आड येणार नाही, चांगल्या गोष्टीच्या आड मी कधी आलेलो नाही, येणार नाही, अगदी माझ्या विरोधकांनी ती करत असला तरी मी आलेलो नाहीये, ही वृत्ती आमची, याला शिवशाही म्हणतात। पण हे सरकारचं मेडिकल कॉलेज होऊ नये म्हणून कोण तिकडे जाऊन बसलं होतं, झारीतले शुक्राचार्य कोण होतं याचं नाव मला घ्यायला लावू नका। मला थेट त्या मग आरोग्यमंत्र्याशी बोलावं लागलं, मनसुख मांडविया, कारण ते माझ्या परिचयाचे आहेत, मी त्यांना बोललो आणि त्यांना सांगितलं की तुम्ही अशा अडकाठ्या आणू नका, तुमचा कोणतरी बोलतोय म्हणून तुम्ही माझ्या जनतेवरती का अन्याय करता, एक तर स्वतः काही करायचं नाही, दुसऱ्याला काही करू द्यायचं नाही, आणि दुसरं गटार फुटल्यासारखं बडबडत राहायचं, त्यांच्या नारी कोणी लागत नाही आणि लागू सुद्धा नका, विसरून जा त्यांना, ते कधी होते हे सुद्धा आता मनात ठेवू नका, कारण त्यांचा काडीचाही उपयोग आता कोकणाला आणि राज्याला राहिलेला नाही, विसरून जा, विसरून जा। आज मी तुमच्या समोर आले ते एवढ्यासाठी आलेलो आहे की अजूनही निवडणुकीचं रणशिंग फुकलं गेलेलं नाहीये, निवडणुकीचा नारळ जेव्हा फुटेल, प्रचाराचा नारळ फुटेल, तेव्हा या मतदारसंघामध्ये मी येणारच आहे, परत येईनच, तो काय प्रश्न नाहीये। फ्रॉम ब्रेकिंग न्यूज, डिटेल्ड अनालिसिस, इन डेप्थ इंटरव्ह्यूज अँड एक्सप्लेनर्स, फॉलो द टाइम्स ऑफ इंडिया, सबस्क्राइब टू आवर यूट्यूब चॅनल. Don't forget to like our videos and hit the bell icon to stay updated with the latest.